सुंदर सुंदर असा चेंडू, पाच चेंडू मध्ये सहा धावांची गरज, पाच चेंडू सहा धावा। बॉलर्स नेम संदीप, संदीप शेवटचा षटक टाकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। पाच चेंडू मध्ये सहा धावांची गरज, पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकला दिनेश दिवेकर ऑन स्ट्राइक। पाच चेंडू मध्ये सहा धावा, पुढचा चेंडू पाहूयात। पुन्हा एकदा पुन्हा एकदा, चार चेंडू मध्ये सहा धावांची गरज। फुलर लेंथ यॉर्कर लेंथचा हा चेंडू आणि थेट जाऊन पोहोचतोय गोलंदाजाच्या हातमध्ये, आणि त्यामुळे कोणतीही धाव त्या ठिकाणी आपल्याला मिळाली नाही। चार चेंडू मध्ये सहा धावांची गरज, अजून सुद्धा कडेठाण संघाला आहे। चांगल्या प्रकारचे दोन चेंडू आपण संदीपच्या मार्फत पाहतोय। दोन चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकलेत आणि पुढील चार चेंडू कशा प्रकारे टाकतोय ते पाहणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिनेश दिवेकर बोल्ड आउट होतोय। संदीप तीन चेंडू अतिशय उत्कृष्ट, आता तीन चेंडू मध्ये लागतील सहा धावा, तीन चेंडू मध्ये सहा धावांची गरज आहे। शानदार भेट, एसएसके कंस्ट्रक्शन व अबास्त्री ट्रेडर्स पाटकचे मालक माननीय अनिल बारवकर यांची दमदार विकेट। या नंतर जो सामना होणार आहे चांबळी वर्सेस कास्टी इलेवन, हे दोन मातब्बर संघ आपल्याला यानंतर खेळताना पाहायला मिळतील। जे संघ या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आणि आपला संघ या ठिकाणी आलाय याची नोंद या ठिकाणी करायची आहे। पुढचा त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय, समीर लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्ट्राइक वर येतोय। तीन चेंडू मध्ये सहा धावांची गरज आहे, पुढचा चेंडू आपण पाहूयात। आणि बॅटची एज आणि त्या ठिकाणी झेल बाद होतोय, सलग चार चेंडू त्या ठिकाणी निर्धाव आणि शेवटच्या दोन चेंडू मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दोन धक्के कडेठाणला पाहायला मिळाले। आता दोन चेंडू मध्ये लागतील सहा धावा। मिळाली शानदार भेट, एसएसके कंस्ट्रक्शन व अबास्त्री ट्रेडर्स पाटकचे मालक माननीय अनिल बारवकर यांची दमदार। चेंडू सहा धावा आणि माळवड संघाला ते समीकरण पार करता आलं नाही आणि पुन्हा एकदा कडेठाण या संघावर अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय।
सहा धावांची गरज लागते। पाहूयात काय होतंय। तेजस्वी स्ट्राइक आणि या ठिकाणी चेंडू जातोय थेट सी मारेसे बाहेर। सहा धावा, एक चेंडू सहा धावांचं समीकरण। आणि तेजस खूप सुंदर फलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहिली। एक चेंडू सहा धावा आणि या ठिकाणी कडे आधार हा गेला षटकार। अवनीत रेफ्रिजरेशन चौफुलाचे मालक माननीय अमोल विधाते यांचा उत्तुंग षटकार।